युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम सकाळी 8 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा पलूस गोंदिलवाडी सांडगेवाडी येथील तब्बल 400 विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचे सुभेदार तानाजी यांच्या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्यात आले. येणारी पिढी छत्रपतींच्या विचाराने प्रेरित होऊन शिवरायांचे आचार विचार आत्मसात करतील हा उद्देश समोर ठेवून मोफत शोचे आयोजन केले होते. सदर उपक्रमाचे उद्घाटन पलूस पंचायत समितीचे गटशिक्षण विस्तार अधिकारी अशोक जाधव यांनी केले. हा चित्रपट सुरू होताच थिएटरमध्ये विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची चर्चा पलूस शहराबरोबर तालुक्यात झाली. पलूस येथील पलूस ठाणे पोलीस ठाणे ते MIDC पर्यंत अनेक मोठमोठ्या शासकीय कार्यालयांना जोडणारा रस्ता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नातून शिवसेना माजी आमदार दगडूदादा सपकाळे यांच्या मार्गदर्शनातून युवासेनेचे विनायक गोंदिल यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या रस्त्याचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना पलूस कडेगाव विधानसभा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर कवळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अवजड वाहतूक सेना पलूस यांच्या वतीने अंध मुकबधीर मतिवंद पलूस येथील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं. प्रत्येक कार्यक्रमास युवासैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मी रामनगरमध्ये सर्व नागरिक एक नागरिक म्हणून मित्रमंडळ या कार्यक्रमानिमित्त सगळेजण एकत्र आलेलो आहोत. त्या कार्यक्रमाला रामनगरमधल्या सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीनं इथं उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवली. रामनगरच्या वतीनं इथं उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना अभिवादन करून मी